फिरोज शाह कोटला मैदानावरून सध्या सुरू असलेल्या सामन्यामध्ये काही वेळापूर्वी प्रदूषणाचा मोठा व्यत्यय आलेला होता। भारत आणि श्रीलंका मॅचमध्ये प्रदूषणामुळे व्यत्यय आला आणि त्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू मास्क चेहऱ्याला लावून मैदानावर आलेले पाहायला मिळाले। लंचनंतर लंकन टीमला प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला आणि त्यानंतर हे सगळे खेळाडू मास्क लावून मैदानावर उतरले। त्यानंतर काही वेळासाठी मॅच थांबवण्यात आलेली होती, त्यानंतर ती पुन्हा एकदा सुरू झाली। भारत श्रीलंका मॅचमध्ये हा व्यत्यय आला आणि सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार आताही इथून पुढेही खेळायला श्रीलंकेच्या खेळाडूंनी नकार दिलेला आहे। दिल्लीतल्या प्रदूषणाचा फटका या सगळ्या खेळाडूंना बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। या व्यत्ययानंतर मॅचला सुरुवात झालेली होती, मात्र आता पुन्हा एकदा या खेळाडूंनी नकार दिलेला आहे खेळायला। फिरोज शाह कोटला मैदानावरून आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या आपल्यासोबत आहेत। सुनंदन, गेल्या काही तासांपासून फिरोज शाह कोटला मैदानावर काय घडतं याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, अर्थात जे लाईव्ह मॅच पाहतायत त्यांना खेळाडू मास्क घालून आले त्यानंतर पुन्हा सामना थांबला अशा घडामोडी होताना दिसतायत, काय नेमकं घडलं? मजेदार गोष्टी इथे घडताना दिसत, कारण लंच टाइम पर्यंत कोणाच्या चेहऱ्यावरती काही मास्क नव्हते हे मला पहिल्यांदाच मान्य करायला पाहिजे की काल स्वच्छ आणि लख्ख हवा होती, परंतु आज थोडस धुक्यात वातावरण आहे आणि प्रदूषण नाही असं मी अजिबातच म्हणणार नाही, परंतु सकाळी 2 तास खेळ झाला त्यावेळेला श्रीलंकन खेळाडूंनी कुठली तक्रार केली नाही। लंच टाइम नंतर अचानक 5-6 प्लेअर हे मास्क घेऊन आले आणि गमागे हा जो बॉलर आहे त्यांनी बोलिंग टाकल्यानंतर छातीत अस्वस्थ होत असल्यासारखा आविर्भाव आणत खेळ थांबवला आणि त्याच्यानंतर जो श्रीलंकेचा कॅप्टन आहे दिनेश चंडीबाल यांनी पंचांकडे तक्रार केली आणि पंचांना तो म्हणत होता की या वातावरणात खेळणं आम्हाला अवघड आहे म्हणून आणि त्याच्यानंतर तो खेळ थांबला। परंतु नंतर सामना अधिकारी डेव्हिड बून यांनी सांगितलेलं आहे की एवढं वातावरण खराब नक्कीच नाही आणि खेळ हा पुढे चालू झाला पाहिजे असं म्हणून 17 मिनिटं खेळ थांबलेला असताना खेळ जेव्हा चालू झाला तेव्हा पहिल्या चेंडूवरती त्याच गमाकेला अश्विनची विकेट मिळाली आणि अश्विनची विकेट मिळाल्यानंतर तो खुश होता आणि नंतर त्यांनी लगेच छातीकडे हात नेत परत मला त्रास होता सारखा अभिनय केला, तेव्हा सगळेजण हसत सुटले आणि तो गमागे आता त्रास होता या कारणास्तव आत पण गेलेला आहे। खेळ आत्ता चालू आहे आणि ही गोष्टच कळत नाहीये की जर का एवढं पोल्युशन होतं ते सकाळी का त्रासदायक नव्हतं, आत्ता एवढं का त्रासदायक आहे आणि हे आहे त्रास होत असला तर तो सकाळपासून व्हायला पाहिजे, कारण वातावरणात खूप मोठा बदल सकाळपासून झालेला नाहीये आणि या पार्श्वभूमीवरती हे त्यांचं दुखणं हे खरं आहे का विराट कोहलीच्या धंद्यावरती बॅटिंगचा हा परिणाम आहे हे मला कळत नाहीये। कशा प्रकारची मानसिकता सध्या दिसते आहे याविषयी तुमच्या आत्ताच्या उत्तरातनं बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या। या जर खरोखर हा त्रास होत नसेल आणि अशा प्रकारचा केवळ आविर्भाव आणला जात असेल तर काय लेवलचं हे प्रेशर असू शकतं श्रीलंकन खेळाडूंवरचं? एक गोष्ट म्हणून मी म्हणलं की ही दुहेरी तलवार आहे, असं आहे आत्ताच्या घडीला दिल्लीमध्ये प्रदूषण आहे हे नाकारून चालणारच नाही, फक्त ते खेळाडूंनी सामना खेळता येत नाहीये इथपर्यंत दाखवणं हे कितपत सत्य आहे हे कितपत मान्य होईल हे मला कळत नाहीये आणि त्यामुळेच हे जे आत्ता नाट्य घडत आहे याला सगळ्यांचा प्रतिसाद नाहीये, कारण इथे बऱ्यापैकी संख्येमध्ये प्रेक्षकही हजर आहेत, त्यांना खेळ बघायचा आहे, कारण कोहली 250 धावांच्या जवळ पोहोचलेला आहे, त्यांना त्रिशतकाची चाहूल लागलेली आहे कोहलीच्या, त्यामुळे या सगळ्या पृथ्वीवरती हे नाट्य घडत आहे आणि श्रीलंकन खेळाडू ऑलरेडी भारतीय बॅट्समनच्या तडाख्यानी रुग्णासारखेच दिसत होते, त्यांचा जी काही देहबोली होती ती अक्षरशः खरंच खूप खराब होती आणि नंतर जेव्हा ते लंच नंतर तोंडाला फडकं बांधून आले मास्क लावून आले तेव्हा ते अजून रुग्ण वाटायला लागले, त्यामुळे याच्यातला आजार किती आणि क्रिकेटचा राजकीय आजार किती हे मला खरोखर शंका आहे। बिलकुल सुनंदन, तुम्ही सुद्धा फिरोज शाह कोटला मैदानावर आहात, आत्ता फोनवर बोलताना तुम्ही थेट बोलताय की मास्क लावून बोलताय?
आत्ताच्या घडीला तरी मी मास्क वगैरे काही लावले नाहीये मित्रा, परंतु एक गोष्ट नक्की आहे की एवढा त्रास होत नाहीये जेवढा श्रीलंकेत खेळाडू दाखवत आहेत, आणि मैदानात सुद्धा जे दिल्लीकर प्रेक्षक आहेत त्यांच्याही चेहऱ्यावरती कोणाच्या मास्क नाहीये. त्यामुळे या मास्क मागे मी एकच म्हणेन की कोहलीचा तडाखा हे त्या मास्कच्या मागचं खरं कारण वाटतंय का, म्हणजे 50-50% तरी नक्कीच आहे की कोहलीने श्रीलंकन गोलंदाजांचा आणि संघाचा मांडलेला छळ आणि दिल्लीचं प्रदूषण याचा काय कमाल कॉम्बिनेशन झालं, आणि त्याच्यामुळे हे मास्क आता बाहेर आलेले आहेत.